आज 21 मार्च 2021 आजच्या दिवशीच देशवासियांनी जनता कर्फ्यू लॉकडाऊन काय असते हे गेल्या वर्षी आपण पाहिलात, ते दिवस येतील की काय असं सर्वसामान्य जनतेमध्ये शंका निर्माण झाली आहे। आताच नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे व्यक्त केले आहे की रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण होत आहे व काही निर्बंध लावण्यात येत असल्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले। लोहा शहरामध्ये गेल्या 5 दिवसापासून शहरवासी जनता कर्फ्यू राबवत आहेत। आज जनता कर्फ्यूचा 3रा दिवस आहे। आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे लोहा शहर संपूर्ण बंद आहे। हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 16 मार्चपासून नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। 16 मार्च रोजी 566 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते। 17 मार्च रोजी 597, 18 मार्च रोजी 625, 19 मार्च रोजी 697, 20 मार्च रोजी 947, दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे। यामुळे 24 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण होत आहे असे संकेत नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले। आपल्याला माहीत असेल की मागच्या 1 ते 1.5 हप्त्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये पर्टिक्युलर नांदेड जिल्हा आणि त्यातल्या त्यात नांदेड कॉर्पोरेशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस पॉझिटिव्ह येत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही काही पार्शियल क्राऊड कंट्रोल ऑर्डर काढले होते, पण तरीसुद्धा जनतेमध्ये जेवढं अवेअरनेस पाहिजे जेवढं अवेअरनेस नाही आलेलं आहे, ते थोडं इनडिसिप्लिन याच्यामध्ये वागत आहे। त्या अनुषंगाने आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये लॉकडाऊन करायचं किंवा कसं याच्यावर चर्चा होती। आमचं असं मत, आम्ही याच्या मतापर्यंत पोहोचलो की लॉकडाऊन लावणे गरजेचं वाटत आम्हाला आहे। त्याच्या अनुषंगाने डिटेल ऑर्डर काढायचे असेल तर डिटेल ऑर्डर काय काढायचे आहे त्याच्यात आम्ही फेसबुक लाईव्ह पण करू आणि जनतेला आम्ही सांगू की जर लॉकडाऊन जर असेल तर कशा प्रकारचं असेल। आता लॉकडाऊनचा झाला का? नाही, मी ते सांगतो, आम्ही आता चर्चा आमची झालेली आहे, लावायचं तर कसं लावायचं, कोणत्या बाबी अलाउड करायच्या, कोणत्या क्लोज ठेवायच्या आणि जनतेला टाईम पण द्यावं लागेल। जर आम्हाला लॉकडाऊन लावायचं तर आम्हाला 2-3 दिवस द्यावं लागेल, नाही तर आज मी ऑर्डर करून उद्यापासून मी लावू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये पॅनिक होईल। त्यामुळे कसं लावायचं तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत ते क्लिअर होईल। थँक्यू।